मानस काय झालं सगळं ठीक आहे ना मानस बाळाचे हार्टबीट ऐकू येत नाहीये लवकरच तू आई होणार आहेस आणि मी बाबा होणार आहे मी खरंच खूप खुश आहे मी पण हॅलो सांगितलेलं काम लक्षात आहे ना हो पण पण बिपण काय नाही ते काम आजच्या झालं पाहिजे नाही तर तू माझ्या मुलांची आई आहेस ना विसरून जाईन मी वैदी खूप सुंदर दिसतेस तू म्हणजे नवी नवरी वगैरे काय म्हणतात ना एकदम तशी दिसू लागलीस ए साण्या मला पैसे पाहिजेत आजच्याच आजच्याच म्हणजे आजच्याच हे काका खूप झालं तुझं तुझी दादागिरी सहन करून घेणार नाही आम्ही आता हे घाबरलो ना मी हे बघितलं काय कुलदीप अरे माझं जाणं कॅन्सल झालंय मला सांग मानस आणि वैदेही हनीमूनला जाणार असतील ना कुठे जातात मला सांग तुम्हाला काय करायचं त्याच्याशी तू जास्त शहाणपणा करू नकोस जे सांगितलंय ना तेवढंच कर ते लोक कुठे जाणार आहेत आणि कधी जाणार आहेत तुम्हाला कळलं पाहिजे मेहता रोडवरून निघाले टार्गेट ऑन द वे काय बरं कुठे संजोग हॉस्पिटल ओके फाईन हा काय झालं समीर गाईज मानस आणि वैदेहीच्या रिक्षाला एका ट्रकने ठोकलंय कडक गेम वाजवला तू भावा कडक गेम माझा नंबर सेव्ह आहे ना फुल टू गेम करायचा असेल ना तर मला फोन कर आपला रेट फिक्स आणि आपलं काम चोख फुल गेम करतो तुला फोन जेव्हा फुल गेम वाजवायचं असेल ना तेव्हा तुला फोन कर हॅलो समीर ऐक ना ऍक्च्युअली मानस वैदेही काय झालं तू रडतेस का ऍक्च्युअली वैदेही शांत हो सांग मला काय झालंय तो ना काही फोनवर बोलत नाहीये ऍक्च्युअली तो गॅरेज मध्ये कोणत्या तरी मुन्ना गॅरेज बकरी अड्डा असं उगाच कुणी कुणालाही मारत का नक्की मानसिक काहीतरी घोळ घातला असणार म्हणून लोक त्याच्या मागे लागलेत आणि त्याला मारतायत बघ काही पैशाची अफरातफर किंवा पैसे उधार वगैरे घेतले नाही येत ना त्यांनी विचारून घ्या एकदा नाही ते श्रीमंत बायकोचे चोचले पुरवण्यासाठी जीवावर बेतायचं दुसरं काही नाही मग वैदू झाली ना सगळी तयारी भैया संध्याकाळची गाडी आहे ना तुमची हा संध्याकाळ म्हणजे अरे तुम्ही निघायला हवं आता गाईज आम्ही हनीमून पोस्टपोन केलं गुरुजी ही मानसची पत्रिका गुरुजी तुम्हाला मुद्दाम बोलावलं कारण सध्या पुढील 2 महिने मानसच्या जीवाला धोका संभवतो जपावं लागेल त्या साईड लावून विचार करतो जरा
ओके फाईन अमित. अमित मी बोलतोय काहीतरी. सॉरी बोल. ओके सो आपण हे असे सेंटरला बसलो होतो. ओके वैदेही इफ आय एम नॉट रॉंग इथे बसली होती. सो तिला जो तो माणूस दिसला तो ह्या टेबलवर किंवा ह्या टेबलवर असो. समीर मी काय म्हणतो आपण ना कॅमेराज कुठे आहेत ते शोधूया. हा म्हणजे आपला अँगल काय तो लक्षात येईल. अंडरस्टूड. एक तिकडे हे बघ तो एक आहे आणि तिथून आपल्याला हे टेबल मिळेल. ए तो बघ दुसरा तिथे वाट. हा तो बघ पॉइंटिंग टुवर्ड्स दॅट टेबल. हा फॅन्टॅस्टिक. म्हणजे या दोन कॅमेराज मध्ये आपल्याला तो माणूस सापडेल. चल लेट्स गो टॉक टू द मॅनेजर. ए थांब थांब समीर. मला माझी आई नेहमी म्हणते की अति घाई वाट लाई म्हणून आपण घाई नको करायला. सो लेट्स थिंक ओव्हर इट. थांबू आपण जरा अजून विचार करू. हा वेळ घेऊ. कॉफी मागवू अजून हवं तर. पण थांबू जरा. घाई कॉफी अजिबात नाही यार. अमित तू माझ्यापासून का लपवतोय. नाही तू सांगू शकतोस मला. सांग ना बिन्ना सांग ना की ती तिथे बसली आहे तोपर्यंत आपण इथून हलायचं नाही. तू सांग. अरे तू मुझसे सच बता सकता है यार. बता सकता है तू मुझे. मला ना हेच आवडतं तुझं. किती मनकवडा आहेस रे तू समीर. म्हणजे सगळं सगळं ऑलरेडी कळलं. मनकवड मीच माती खाल्लं काही नाही. सोड मी नंतर सांगतो तुला. सध्या लेट्स कॉन्सन्ट्रेट मॅन. लेट्स थिंक. ओके यू थिंक आय विल कॉल वर्षा. नको इथे अलाउड नाही फोन. बरं ठीक आहे मी तिला भेटल्यानंतर सांगेन. अरे वाल्याचा वाल्मिकी जर होऊ शकतो तर कुलदीप काका का नाही बदलणार. बाबा मला हे नाही पटत. म्हणजे आत्ताच्या काळात वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो ह्याच्यावर विश्वासच नाहीये माझा. कुसुम मी आत्ताच्या आत्ता घरी येऊन दादाची पाय पकडून क्षमा मागणार आहे. काय हो वाल्याचा वाल्मिकी फक्त पुराण कथात नाही तर आजच्या जगात सुद्धा असू शकतो हे दाखवून देणार आहे मी. अभिनंदन करायचं होतं. चॅटवेल त्याने जॉईन केलंय ना पुन्हा. तर म्हटलं प्रत्यक्ष जाऊनच करूया. ही लक्ष्मी कुठे गेली. लक्ष्मी अगदी गेली. अरे आई अग ही इथे मातीची पावलं कुणाची म्हटली आहेत. ही बघ घरवरू म्हटली आहेत. अरे कुठे. माझ्या समोर इथे मातीची पावलंय. कुणाची म्हटली आहेत ही. अरे इथे काहीही नाहीये. कसली मातीची पावलं कुठे आहेत. नाही तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. मिहिरचा फोन आला होता. आता काय. मधुराला पण खूप मनापासून सॉरी म्हणाला. ही तर ग्रेट न्यूज आहे. एक ग्रेट न्यूज तर मिळाली पण मी जगातल्या ग्रेटेस्ट न्यूजची वाट बघतोय. मावशी तो 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 कागद माझा आहे ना. कागद मला हवाय वाण्याची यादी लिहायची. तुम्हासनी आठवतंय मी एक काम सांगितलं होतं. महत्वाचं काम. ते तुम्हाला उद्या येऊन करायचं. दादासाहेबांचं गायब होणं काही पटत नाही. म्हणजे ते गायब झालेत कोणी त्यासनी गायब केले ते कळना झाले. कसे ना म्हणजे मला कोणाकडे बोट दावायचं नाही. म्हणजे मग तू आपला घरातलं गणू असू शकतो. दारातलं बबन असू शकतो. आता हे दोघांच कशाला. अहो शब्बीर भाई पण असूच शकतो की.